वेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता। आजही त्यांची कारकीर्द ग्रामस्थ विसरलेले नाहीयेत। याचबरोबर प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती। अथक मेहनतीवर त्यांनी बांबू शेती करत युवकांना पुन्हा शेतीकडे वळवलं। बांबू शेतीतून त्यांनी देशात कोळगाव गावाची ओळख निर्माण केली। शेती उद्योगात नवनवीन प्रयोग कसे करावे याची शिकवण दिली। महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोवा राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोजा यांनी खास कोळगाव इथं येत त्यांच्या प्रयोगशील शेतीची पाहणी केली। त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक केलं। तर तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याशी त्यांनी बांबू लागवड रोजगार हमी योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात चर्चा करत बांबू शेतीबद्दल माहिती दिली। त्यांच्या या कार्याची दखल घेत काजू शेती, बांबू शेतीतील कार्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। सिंधुदुर्ग लाईव्ह अर्थात आताच्या कोकण साद लाईव्हच्या कृषी क्रांती अभियानातील बांबू लागवडीचे ते ब्रँड अँबेसेडर होते। विविध सोसायट्यांसह सहकार क्षेत्रात त्यांचं योगदान होतं। कोलगाव सहकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम आजही समाजासमोर आदर्शवत आहे। कोलगाव सोसायटीची भव्य दिव्य इमारत त्याची साक्षीदार आहे। शहरी भागातील सोसायट्यांना अद्याप जे शक्य झालं नाही ते 2004 त्यांनी करून दाखवलं होतं। सहकार महर्षी कैलासवासी शिवराम भाऊ जाधव यांच्या उपस्थितीत याची मुहूर्त मेटवली गेली होती। याचबरोबर जिल्ह्यातील नंबर वन असणाऱ्या कॅथलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ते फाउंडर मेंबर होते। गेली 3 ते या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। यासह शिक्षण क्षेत्रात देखील त्यांचं मोठं योगदान आहे। कोळगाव हायस्कूलच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता। असंख्य विद्यार्थी या प्रशालेत घडले असून समाजात विविध स्तरावर आज कार्यरत आहे। याचं श्रेय देखील त्यांनाच जातं। येशूवर त्यांची नितांत श्रद्धा होती। ईश्वराच्या संदेशाप्रमाणे ते शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेत कार्यरत राहिले। पुत्र जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, उद्योजक थॉमस डिसोजा यांना समाजकारणाचं बाळकडू त्यांनी पाजलं। दोन्ही मुलांवर शिक्षणाबरोबरच समाजसेवेचं बीज रुजवलं। आपल्या विचारांची ग्रामपंचायत निवडून आणत नव्या युवा चेहऱ्यांना संधी दिली। कोलगावात राजकारण समाजकारणात सक्रिय असलेल्या अनेकांचे ते राजकीय गुरु आहेत। गेले काही दिवस त्यांची प्रकृती साथ देत नव्हती। प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनानं कोलगाव गावावर शोककळा पसरली। त्यांच्या अंत्यदर्शनावेळी विरोधकांसह शेकडोंचा जमलेला जनसमुदाय, उपस्थितांना अनावर झालेले अश्रू, आमचो साईबा गेलो ही भावना प्रत्येकाशी असणाऱ्या नात्याची जाणीव करून देत होत। सहकार क्षेत्रातील जाणकार, कोलगावच्या विकासाचा महामेरू असणाऱ्या या व्हिजनरी नेत्याला अर्थात जनसामान्यांच्या साईबाला टीम कोकण साद लाईव्हकडून भावपूर्ण आदरांजली। मधुनी विश्व निर्मुनी कीर्ती सुगंध वृक्ष फुलोनी लोभ माया प्रीती देऊनी सत्य सचोटी मार्ग दावनी अमर जाहला तुम्ही जीवने ख्रिस्तवासी फ्रान्सिस तमास डिसोजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल पत्नी मारिकोसू फ्रान्सिस डिसोजा, मुलगे मायकल डिसोजा, जिल्हा परिषद सदस्य थॉमस डिसोजा, सुना मेलिना मायकल डिसोजा, जुली थॉमस डिसोजा, नातवंडे डॅनियल मारिया विहान, समस्त डिसोजा आणि फेराव परिवार। आपल्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आपल्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत। परमेश्वर आपल्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रभू येशूच्या रीती प्रार्थना।
ख्रिस्तवासी फ्रान्सिस तमास डिसोजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी, वसंत प्लाझा, केसरकर कॉम्प्लेक्स, गांधी चौक, सावंतवाडी. फोन नंबर 023-63-27-38-90. चेअरमन पीटर फ्रान्सिस टॉन्टस. सचिव मार्टिन आल्मेडा. संचालक रुजाय जोसेफ रॉड्रिग्स. विल्यम जॉन साल्दाना. आगोस्टिन फर्नांडिस. ओसे सांबमारी फर्नांडिस. मार्सेलिना डिसोजा. सेलेस्टिन फर्नांडिस. पीटर दिया. जॉन नरोन्ना. जास्तिस लोबो. रिचर्ड डिसिल्वा. जॉन फर्नांडिस. अनमारी डिसोजा. सर व्यवस्थापक जेम्स बोर्जिस. शाखा सावंतवाडी, शिरोडा, वेंगुर्ला, मालवण, कणकवली कुडाचे सर्व स्थानिक संचालक आणि कर्मचारी वृंद. कॅथोलिक असोसिएशन सावंतवाडी. तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखवले, मनाचा तो भुळेपणा कधी नाही केला मोठेपणा, उडूनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना. ख्रिस्तवासी फ्रान्सिस तमास डिसोजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल शिवदत्त घोगळे, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोलगाव, जिल्हा विकास समन्वय समिती सदस्य सिंधुदुर्ग. पवित्र स्मृतींची ज्योत तेवते अखंड अमुच्या मनी, सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी. आठवून अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली, कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली. ख्रिस्तवासी फ्रान्सिस तमास डिसोजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल पुंडलिक दैवी, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सावंतवाडी. सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील. ख्रिस्तवासी फ्रान्सिस तमास डिसोजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल उदय सामंत, पालकमंत्री सिंधुदुर्ग. विनायक राऊत, खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग. दीपक केसरकर, आमदार तथा माजी राज्यमंत्री. अरुण दुधवडकर, जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना. संजय पडते, जिल्हा प्रमुख शिवसेना. रुपेश राऊळ, शिवसेना तालुका प्रमुख सावंतवाडी. समस्त शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते.